भाजीपाला। आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये आपण काय बनवत असतो, भाजीपाला बनवत असतो। मग प्रत्येकाला त्या भाजीपाल्यांचं नाव माहीत असतंच असं नाही, बऱ्याचशी नावं आपल्याला माहीत नसतात। परंतु हे जे शब्द आहेत ते आपल्याला मराठीतून माहिती आहे, हिंदीतून माहिती आहे, परंतु इंग्लिशमध्ये त्यांना काय म्हणतात, त्यांच्या स्पेलिंग कशा, हे तुम्हाला मी फळ्यावर लिहून दिलेले आहेत। तर ह्या तुम्ही बघायच्या आणि प्रत्येक चित्र आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ओळखायचं आहे। माझा युनिट 3 आहे व्हेजिटेबल। पहिलं चित्र आपल्याला कशाचं दिलेलं आहे, टमाट्याचं। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण काही लहान नाही राहिलो, चित्रानुसार आपण ओळखू शकतो की याला काय म्हणतात। परंतु याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला स्पेलिंगचा अर्थ दिलेला आहे, स्पेलिंग दिलेलं आहे, आपल्या याच्यामध्ये गुजरातीमध्ये दिलेलं आहे। परंतु तुम्ही काय करायचे, तुमच्या नोटबुकमध्ये ह्या स्पेलिंगा मराठीतून लिहायच्या आहे। टमॅटो, मग आता टमाट्याची स्पेलिंग बघा इथे, TOMATO, टमॅटो। टमॅटो म्हणजे काय, टमाटा। दुसरी दिलेली आहे लेमन। आता बघा या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेलं आहे लेमनचं, मग त्याची स्पेलिंग बघा, LEMON, लेमन म्हणजे लिंबू। त्यानंतर तिसरं दिलेलं आहे, कसलं चित्र आहे, मिरचीचं। मग मिरचीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, चिली। तर CHILI, चिली। चिली म्हणजे काय, मिरची। त्यानंतर दिलेले आहे ओनियन। ओनियन म्हणजे काय, आता हे चित्र कसलं आहे, ओनियन म्हणजे कांदा। या कसली स्पेलिंग आहे, ओनियन, ONION, ओनियन। ओनियन म्हणजे काय, कांदा। त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला वांग्याचं चित्र, मग याला काय म्हणतात, ब्रिंजल, BRINJAL, ब्रिंजल म्हणजे वांगे। त्यानंतर दिलेलं आहे टमॅटो, पोटॅटो म्हणजे काय, बटाटा। सगळ्यांचा प्रिय असतो की नाही बटाटा, मग POTATO, पोटॅटो। पोटॅटो म्हणजे काय, बटाटा। मग त्यानंतर तुम्हाला चित्र दिलं आहे दुसरं, कॅरेट म्हणजे गाजर। आता CARROT, कॅरेट। कॅरेट म्हणजे काय, गाजर। त्यानंतर दिलेलं आहे मुळा। मुळा खातात की नाही, भाजी पोळी असते म्हणजे आपण त्याच्यासोबत काय खातो, मुळा। त्याला काय म्हणतात इंग्लिशमधून, रेडिश। RADDISH, रेडिश। रेडिश म्हणजे काय, मुळा। तर या ठिकाणी एवढ्या स्पेलिंग आपण पाहिल्या। पुढे बघा कसलं चित्र दिलेलं आहे, कोबीज। कोबीजची स्पेलिंग बघा, CABBAGE, कोबीज। कोबीज म्हणजे काय, पत्ता कोबी। मग त्यानंतर काय दिलेलं आहे, पीज। पीज म्हणजे काय, वटाणे। आवडतात की नाही, मग PEAS, पीज। पीज म्हणजे काय, वटाणा। त्यानंतर दिलेलं आहे लेडीज फिंगर, तर याला काय म्हणतात, भेंडी। सगळ्यांना आवडते नाही काय भेंडीची भाजी, लहान मुलांना तर जास्त आवडत आहे। मग LADYS, FINGER, लेडीज फिंगर म्हणजे काय, भेंडी। आता याला पाठ करताना कसं करायचं, पहिले लेडीची स्पेलिंग पाठ करायची, नंतर फिंगरचीच करायची, म्हणजे तुम्हाला पाठांतराला काय होईल, सोपी जाईल। त्यानंतर पुढची स्पेलिंग दिलेली आहे, कसलं चित्र हे, काकडीचं। खातात की नाही, मीठ चाट मसाला लावून। मग यानंतर काकडी, CUCUMBER, कुकुंबर। कुकुंबर म्हणजे काय, काकडी। त्यानंतर शेवटची स्पेलिंग दिली आहे तुम्हाला, कॉलीफ्लावर म्हणजे काय,
फुलकोबी मग ही फुलकोबी सी ए यू एल आय एफ एल ओ डब्ल्यू ई आर कॉलीफ्लावर कॉलीफ्लावर म्हणजे काय फुलकोबी आता या ठिकाणी तुम्हाला मी या फळावर काय करून दिलेले आहे सगळ्या स्पेलिंगा लिहून दिलेल्या आहेत तर या स्पेलिंगांना काय करायचंय तुमच्या सी डब्ल्यूच्या वलीमध्ये पाच वेळा लिहायच्या आहेत किती वेळा लिहायच्या आहे पाच वेळा आणि पाठ सुद्धा करायचे स्पेलिंग लिहिताना बोलत जायचंय बरोबर लिहून मोकळवायचं नाही जेवढे तुम्ही लिहून लिहून बोला तेवढी तुमची स्पेलिंग काय होईल पाठ होईल आता तुम्ही इथे नाही आहे तुम्हाला मी पाठ करून दाखवेल परंतु तुम्ही घरी जरी असाल तरी ज्याच्या स्पेलिंगा पाठ झाल्या असतील त्याने तोंडी पाठ बोलून व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये पाठवायचा आहे त्यानंतर तुमचा पेज नंबर बघा अकरा नंबरचा पेज आहे फन टाईम आता फन टाईम म्हणजे काय तुम्हाला मजा येईल आता ह्या स्पेलिंगा आपण पाहिल्या या ठिकाणी सगळं चित्र पाहिलं तर याच पेजवर तुम्हाला काय दिलं आहे सेम टू सेम तसंच पिक्चर दिलेलं आहे त्या चित्राला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कलर भरायचे आहे आता समजा बटाटा आहे तर बटाट्यामध्ये तुम्ही लाल कलर भरू शकाल का नाही तर मग काय करायचं या इकडे कलर बघायचे आणि या साईडला त्याच कलर इथे भरायचे आहे कलर भरताना बाहेर निघू द्यायचे नाही परत मग या ठिकाणी तुम्हाला एक रेष दिली आहे जे चित्र असेल त्याच्या खाली रेष दिलेली आहे स्पेलिंग पार्ट असल्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या स्पेलिंग लिहिता येईल वरती काय सांगितलं आहे चित्रामध्ये रंग भरा आणि शाकभाजीचे नावं लिहा या बॉक्समध्ये तुम्हाला भाज्यांची नावं लिहिलेली आहे आता टमाटा दिला आहे ब्रिंजल दिलं आहे पोटॅटो दिलं आहे पीस दिलं आहे मग ह्या जशाच्या तशा स्पेलिंग लिहाल का तर नाही ज्याचं चित्र आहे त्याच चित्राची स्पेलिंग या ठिकाणी लिहायची आहे आणि कलर भरायचा आहे आता हे चित्र कशाचं आहे बटाट्याचं मग इथे काय लिहाल पोटॅटो पी ओ टी ए टी ओ पोटॅटो चित्र भरायचं पोटॅटोची स्पेलिंग लिहायची त्यानंतर दुसरं चित्र कसलं दिलं आहे मिरचीचं मग मिरचीचा कलर द्यायचा हिरवा कलर द्यायचा नंतर स्पेलिंग लिहायची सी एच आय डबल एल आय चिली त्यानंतर दुसरं चित्र तिसरं चित्र कोणतं दिलं आहे टमाट्याचं मग टमाट्याला कलर कोणता असतो लाल कलर असतो आणि वरती देठावर कोणता कलर असतो बघा बरं हिरवा मग त्याप्रमाणे या ठिकाणी कलर द्यायचा स्पेलिंग लिहायची टी ओ एम ए टी ओ टमॅटो त्यानंतर चौथं चित्र दिलेलं आहे तुम्हाला लेमन म्हणजे लिंबूचं मग याच्यामध्ये तुम्ही हिरवा कलरही भरू शकतात पिवळा कलरही भरू शकतात लिंबू दोघी कलरचे असतात मग स्पेलिंग लिहायची एल ई एम ओ एन लेमन म्हणजे लिंबू त्याचप्रमाणे भेंडी दिली भेंडी कोणत्या रंगाची असते हिरव्या रंगाची मग हिरवा रंग द्यायचा आहे खाली स्पेलिंग लिहायची आहे एल ए डी वाय यस एफ आय एन जी आर लेडी फिंगर स्पेलिंग लिहायची त्यानंतर तुमचं चित्र दिलं आहे कांद्याचं कांद्याला इंग्लिशमधून काय म्हणतात तर आपण पाहिलं ओनियन काय म्हणतात ओनियन ओनियनची स्पेलिंग लिहायची ओ एन आय ओ एन ओनियन ओनियन म्हणजे काय कांदा त्यानंतर पुढचं चित्र दिलेलं आहे पीज पीज म्हणजे काय वटाणा वटाण्याला कोणता रंग असतो बघा इथे हिरवा रंग लिहायचा काढायचा आणि भरायचा त्यानंतर कॅरेट कॅरेटची स्पेलिंग सी ए डबल आर ओ टी कॅरेट म्हणजे गाजर त्यानंतर लास्ट चित्र आपल्याला दिलं आहे ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे काय तर वांगे वांग्याचा कलर द्यायचा हिरवा कलर पण असतो आणि जांभळा कलर सुद्धा असतो मग त्या ठिकाणी कलर बघायचा आणि ब्रिंजलची स्पेलिंग लिहायची टी आर आय एन जे ए एल या ठिकाणी तुमचं हे स्पेज पूर्ण करायचं आहे स्पेलिंगा आपल्या वहीमध्ये पाच वेळा लिहायच्या आहे धड्याचं नाव टाकायचं आहे युनिट नंबर थ्री व्हिजिटेबल अँड स्पेलिंग राईट द ब्लॅक बोर्ड इन युअर नोट त्यानंतर या ठिकाणी आपलं पहिलं दुसरं आणि तिसरं प्रकरण संपलं तर या ठिकाणी आपल्याला कविता दिलेली तर या मागच्या पेजवर कविता दिलेली आहे तर ती कविता मी वाचून दाखवते तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे कविता बघा टमॅटोज आर रेड ग्रीन्स आर ग्रीन अ ब्रिंजल हॅज ब्राउन जस्ट लाईक अ ग्रीन पोटॅटोज आर ब्राउन
कविता दिलेली आहे, पोयम दिलेली आहे, ही पोयम सुद्धा तुमच्या मध्ये लिहायची आहे। त्यानंतर तुम्हाला खाली शब्दकोड दिलेला आहे, त्यास काय करायचं आहे, ते शब्दकोड तुमच्या नोट मध्ये लिहायचं आहे। या स्पेलिंग लिहिल्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेले आहे, बॉक्स दिलेले आहे, बॉक्सला काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये सुद्धा आणि तुमच्या पुस्तकात सुद्धा काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे। माझं ती कसं आहे बघा इथे खाली कविता आपण बघितली, तर कवितेचा अर्थ मी आता तुम्हाला सांगते आणि या ठिकाणी मग आपलं प्रकरण पूर्ण होईल। टमॅटोज आर रेड, टमाट्याचा कलर कसा असतो, रेड। म्हणजे आता आपण मागच्या पिढीला पाहिले की नाही कलर, मग त्या कलरनुसार टमॅटोज आर रेड, टमाटा कसा असतो, लाल। पीज आर ग्रीन, पीज म्हणजे काय, वाटाणा। वाटाणा कोणत्या रंगाचा असतो, हिरवा। अ ब्रिंजल हॅज क्राऊन जस्ट लाईक अ क्वीन, वांगे कसं असतं, तर क्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचं आणि वांगा काय म्हणते, मी काय आहे, राणी आहे भाजी मधली। पोटॅटोज आर ब्राऊन, ओनियन्स आर ग्रीन, तर बटाटा म्हणतो मी कसा आहे, ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचा आणि कांदा म्हणतो मी कसा आहे, पिंक म्हणजे गुलाबी रंगाचा। कॅरेट हॅव ज्यूस विच आय कॅन ड्रिंक, आणि गाजर काय म्हणतं, मी तर ज्यूस बनवतो, माझं काय बनतं, ज्यूस, आणि आम्ही सगळे काय करतो ते पीत असतो। व्हेजिटेबल मेक मी हेल्दी अँड वेल, भाजीपाला मला कसं बनवतं, एकदम सुखी आरोग्यदायी, कोणत्याच प्रकारचा आजार मला होत नाही। आय शाल ईट सम डेली विथ मिल्क अँड राईस, तर ह्या सगळ्या भाजीपाला आम्ही कधी भातामधून किंवा दुधामधून खात असतो। तर आता पुढच्या वेळी तुम्हाला काय दिलेलं आहे, शब्द शाक जे भाज्या आहेत त्यांचे नावं यावरती दिलेले आहे, ते कशामध्ये दिलेले आहे तुम्हाला, मराठीमधून दिलेलं आहे। तर आता त्यांना काय करायचं आहे, तुम्हाला खाली पोटवायची आहे। पहिलं दिलेले आहे फुलकोबी, त्यानंतर दिले आहे कोबी, नंतर दिले आहे वटाणा, त्यानंतर दिलेला आहे वांगे, मिरची दिलेली आहे, लिंबू। माता ह्या स्पेलिंगाला काय करायचं आहे, खालच्या बॉक्समध्ये आपल्याला करायचे आहे। मग या ठिकाणी काय दिलेले, तुम्हाला बॉक्स पाडून दिलेले आहे की नाही दिलेले, मग या बॉक्सना काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे। मग कशा प्रकारे कराल, तर या ठिकाणी बघा असे बॉक्स तुम्हाला काय दिलेले आहे, पहिलीमध्ये पाडून दिलेले, पुस्तकामध्ये पाडून दिलेले आहे। मग यांना काय करायचं, आपल्याला स्पेलिंग पूर्ण करायची आहे। बघा पहिले दिलेली आहे फुलकोबी, फुलकोबीची स्पेलिंग काय येईल, काय येईल माझा, कोबी सी, पहिला दिलेला आहे कॉलीफ्लावर, आता ही फुलकोबी म्हणजे काय, कॉलीफ्लावर, सी ए यू एल आय एल आय एल ओ डब्ल्यू ई आर, तर या ठिकाणी काय दिलेले, कोबीची स्पेलिंग दिलेली आहे, याला अंक एक दिलेला आहे, ह्याच्यावर दिलेला आहे दोन, माता दोन, दुसरे काय दिलेली आपल्याला कोबी, कोबीची स्पेलिंग लिहायची सी ए, पहिल्या आहेच आपल्या इथे, मग नंतर लिहायचं आहे बी, नंतर लिहायचे परत बी, नंतर ए जी ई कोबीज, आता ही काय झाली कोबीजची स्पेलिंग। त्यानंतर तिसरी काय दिलेली आपल्याला, तर पीज, आता पीजची तिसरं काय दिले, वटाणा, वटाण्याची स्पेलिंग बघा कुठून जमते, तर या ठिकाणी काय करायचं आहे, स्पेलिंग लिहायच्या आहेत। पहिल्या बॉक्समध्ये पीज पी ई ए यस
जल ब्रिंजल। त्यानंतर पुढची पाचवीच दिलेली आहे, पाचवं काय आहे लेमन, वाटर लेमन एल ई एम ओ एन। याप्रमाणे तुम्हाला काय करायचे आहे, या स्पेलिंगा तुमच्या या बॉक्स मध्ये लिहायचे आहे आणि वही मध्ये सुद्धा लिहायचे आहे। या ठिकाणी आपलं प्रकरण संपलं, तुमच्या नोटबुक मध्ये पूर्ण करायचं आहे आणि पुस्तकात सुद्धा पूर्ण करायचं आहे। थँक्यू।